नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचा एक अत्यंत आवडता विषय तो म्हणजे राज्यशास्त्र। मग राज्यशास्त्रातील पाठ क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया या पाठाची आज आपण घटक चाचणी पाहणार आहोत। या अगोदर आपण इतिहास आणि राज्यशास्त्र आणि भूगोल यांच्या पण काही पाठांच्या घटक चाचण्या घेतल्या आहेत, त्यांचे लिंक्स आम्ही आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, त्या आपण अवश्य पहा। चला तर आजच्या चाचणीला सुरुवात करूया आणि त्याचबरोबर बोर्डाच्या धर्तीवर उत्तरे कशी लिहायची ही पण आज आपण पाहणार। एक, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। गुण 2, पहा। एक, निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश करते। एक, लोकसभा सभापती। 2, राष्ट्रपती। 3, उपराष्ट्रपती। आणि 4, प्रधानमंत्री। दुसरी पहा, भारतात संविधानाच्या कलम डॅशने निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे। 324, 163, 74 का 52। प्रश्न क्रमांक 7, पुढील विधाने चूक की बरोबर ते स कारण स्पष्ट करा। कोणतेही 2, गुण 4। पण विद्यार्थी मित्रांनो, लिहित असताना आपण तिन्हीही लिहायचे आणि यासाठी एक स्वतंत्र वही करा, याचा निश्चितच फायदा आपल्याला स्टेट बोर्डच्या परीक्षेत होतो। पहा, एक, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात। 2, निवडणूक आयोगाला मतदार नोंदीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखावी लागते। आणि 3, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते। पहा, प्रश्न क्रमांक 8 अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा। कोणतीही 1, गुण 2। 1, पोटनिवडणुका। 2, निवडणूक आयोग। 8 ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणतेही 1, गुण 2। 1, लोकप्रतिनिधीची गुणवैशिष्ट्ये। दुसरा विचारलंय, मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाला करावी लागणारी काम। शेवटचा प्रश्न, पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा। 1, निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा। 2, ईव्हीएम मशीनच्या वापराचे कोणते फायदे झाले। विद्यार्थी मित्रांनो, युनिट टेस्ट मधील प्रश्न एकदा व्यवस्थित पाहून घ्या, यानंतर बोर्डाच्या धर्तीवर आपणास उत्तरे कशी लिहायची हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी एक विनंती, आपण जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू। चला आपण पाहूयात उत्तरे कशी लिहायची। पहा, उत्तरे। 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, नाही समजलं कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित देऊ। पहा, 1, निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश करतात। कोण करतात? राष्ट्रपती। पहा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण काय लिहितो, नुसता पर्याय लिहितो, तर असा पर्याय जर लिहिला तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत त्याचे गुण मिळणार नाही, कारण सूचना देत असतानाच दिले की योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। नुसता पर्याय लिहिला तर बोर्डाच्या परीक्षेत आपणास त्याचे गुण मिळणार नाही। पुढचं विचारलं होतं, पहा, भारतात संविधानाच्या कलम 324 ने निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे। पुढचं पहा, चूक की बरोबर, काय विचारले, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात, हे विधान बरोबर आहे। या प्रश्नात विद्यार्थी मित्रांनो, एक गुण आपणास विधान चूक का बरोबर ओळखण्यासाठी आणि एक गुण त्याचे कारण देण्यासाठी असतो। पहा, कारण, काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य
आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो, 2 एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते, 3 निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते, अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो। म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो। दुसरा विचारला होता, निवडणूक आयोगाला मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखावी लागते। पा, हे विधान बरोबर आहे। एवढं लिहिलं की आपणास 1 गुण मिळतो आणि कारण देण्यासाठी 1 गुण। पहा, 1 मतदार यादी अद्ययावत म्हणजे अपडेट करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते। 2 नव्याने पात्र मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यासाठी मतदारांना जागृत करावा लागते। 3 भारतीय नागरिक निवडणुकीविषयी शक्य तेवढा जागृत नसतो, म्हणून मतदार जागृती मोहीम आखावी लागते। 3 विचारला होता, एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते। हे विधान चूक आहे, कारण निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते। 2 राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल। 3 म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे। त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा आणि किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते। पुढचा प्रश्न विचारला होता, पुढील संकल्पना स्पष्ट करा। पोट निवडणुका, 1 विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास, अथवा 2 एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते, 3 त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात। 2 विचारला होता, निवडणूक आयोग, 1 लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी ठराविक कालावधीत निवडणुकांची गरज असते, या निवडणुका खुल्या वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी। 2 या विचाराने संविधानाने कलम 324 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली। या यंत्रणेत 1 मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असून त्यांची राष्ट्रपतीकडूनच नेमणूक होते। 3 या तीनही आयुक्तांचा दर्जा व अधिकार समान असतात। निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापासून ते निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यापर्यंत निवडणुकीची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियंत्रणतेखालीच चालते। 4 निवडणूक आयोगाकडे स्वतःचा स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसतो, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या मदतीने निवडणुका पार पाडल्या जातात। निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली असते। प्रश्न क्रमांक 8 ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना चित्र आपल्याला विचारल्यानंतर अशा पद्धतीचं संकल्पना चित्र तेच काढायचं, दुसरी गोष्ट त्याच पेननं काढायचं ज्या पेननं आपण पेपर लिहित आहात। वेगळा पेन, वेगळ्या कलरचा पेन, पेन्सिल वापरायची नाही। विचारले लोकप्रतिनिधीची गुणवैशिष्ट्य, 1 तो प्रामाणिक व चारित्र्यवान असावा, 2 जनतेची कदर करणारा असावा, 3 कार्यक्षम असावा, 4 विश्वासू व नम्र असावा। 2 विचारलाय मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाला करावी लागणारी कामे। 1 मतदार याद्या तयार करणे, 2 अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करणे, 3
नव्या मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे, 4 मृत वा स्थलांतरितांची नावे वगळणे। पहा शेवटचा प्रश्न पाहूया, पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे। प्रश्न विचारलाय निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिकची माहिती। 1 भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात, तिघांनाही समान अधिकार असतात। 2 या आयुक्तांची निवड राष्ट्रपतीकडून होते, प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते। 3 संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निपक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्तांची असते। 4 निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी व राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट म्हणजे पदावरून काढणे, पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही। 2 ईव्हीएम मशीनच्या वापराचे कोणते फायदे झाले। 1 प्रत्येक निवडणुकीत मतपत्रिकांसाठी लागणाऱ्या कित्येक टन कागदाची बचत झाली। 2 कागद तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाची बचत झाल्याने तेवढी वृक्षतोड थांबली, त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण झाले। 3 मशीनवर उपलब्ध असलेल्या नोटा म्हणजे नन ऑफ द अबाऊ च्या सोयीमुळे कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर हा पर्याय उपलब्ध झाला। 4 दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोयीचे झाले। 5 निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागल्याने कर्मचारी, पोलीस व एकूण व्यवस्थेचा ताण कमी झाला। विद्यार्थी मित्रांनो, युनिट टेस्ट एकदा पूर्ण व्यवस्थित पाहून घ्या, आपल्याला कुठलीही अडचण येऊ द्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित देऊ। इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या तिन्ही विषयात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती छोट्या म्हणजे MCQ क्वेश्चनची। इतिहासातील प्रत्येक पाठ, भूगोलातील प्रत्येक पाठ आणि राज्यशास्त्रातील प्रत्येक पाठ याचे स्वतंत्र MCQ विथ आन्सर्स चे व्हिडिओ पाठ आम्ही बनवले आहे, ते आपण अवश्य पहा, याचा निश्चितच लाभ तुम्हाला स्टेट बोर्डच्या परीक्षेत होईल। बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे। आमचे व्हिडिओ, आमची मेहनत आपल्याला आवडली असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला भेटूया पुढच्या युनिट टेस्टमध्ये। धन्यवाद।